प्रिय स्टूडेंट्स गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापुर पाटील जी विषय सोशियोलॉजी समाजशास्त्र। तर विद्यार्थी मित्रों मागील तासाला बघा आपण प्रकरण क्रमांक 6 भारतातील सामाजिक समस्या हे आपण घेत होतो, बरोबर आहे। तर त्यामध्ये आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे आपण, त्यामध्ये वृद्धांच्या समस्या घेत होतो। वृद्धांच्या समस्या जवळजवळ आपण 10 समस्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध यांच्या समस्यावर उपाययोजना त्या 6 घेतलेल्या आहेत आणि इथंपर्यंत आपण आलेलो होतो। आता आपण दुसरी समस्या घेणार आहोत, भारतातील दुसरी समस्या बेरोजगारी। आता बेरोजगारी म्हणजे आपल्याला माहिती आहे की रोजगार उपलब्ध नसणे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, कोणतंही क्षेत्र असेल यामध्ये व्यक्तीला रोजगार उपलब्ध नसणे म्हणजे कोणत्याही प्रकारचं कामधंदा नसणे, याला आपण काय म्हणतो बेरोजगार। मग आता आपल्याला एक आकडेवारी दिलेली आहे बघा, भारतामध्ये बेरोजगार कशाला म्हणायचं ही आकडेवारी जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात येतं की बेरोजगारी म्हणजे काय। उदाहरणार्थ विभाग त्यांनी दिलेले आहेत, नोकऱ्या कुठं कुठं असतात आणि त्या नोकरीसाठी अर्ज किती असतात, जागा किती असतात आणि अर्ज किती असतात, यावरून आपल्या लक्षात येईल। तर विभाग आपल्याला पहिला पाहूया पशुपालन, हा पहिला विभाग आहे। तर पशुपालनामध्ये बघा या ठिकाणी उपलब्ध जागा म्हणजे किती जागा असतात, किती व्यक्तींना तिथं रोजगार मिळू शकतो, तर तिथं 729 हे काय आहे उपलब्ध जागा आहेत आणि 729 व्यक्तींना नोकरी मिळू शकते। आता यासाठी मी जर जाहिरात सोडली आणि जाहिरात सोडल्यानंतर जागा भरायची असेल 729, तर त्या ठिकाणी किती लोकांनी अर्ज केले असतील, काय अंदाज आहे आपला? आपण जर अंदाज केला तर आपण काय म्हणू शकतो, असतील एक तर 550,000 लोकांनी किंवा 525,000 लोकांनी अर्ज केला असेल असं आपण म्हणू शकतो। पण आपण इथं जर संख्या पाहिली तर आपल्याला अक्षरशः आश्चर्य वाटेल। तर ही संख्या किती आहे, 3,03,000 म्हणजे 729 जागा भरायची असेल तर 3,03,000 लोकांनी अर्ज केलेला आहे। मग आता इथं 729 लोकांनाच फक्त रोजगार उपलब्ध होणार, बाकीचे लोक काय आहेत बेरोजगारी, त्यांना रोजगार मिळू शकत नाही। आता हे पशुपालन क्षेत्रामध्ये जागा मिळवण्यासाठी त्या प्रकारचं शिक्षण घेतलेलेच लोक इथं अर्ज करू शकतात किंवा त्याच लोकांना इथं जागा मिळू शकते। मग अशा लोकांनी जवळजवळ 3,03,000 लोकांनी अर्ज केले, त्यापैकी 729 जणांची निवड झाली, बाकीचे सर्व लोक बेरोजगार झाले। म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण बेरोजगारी, 729 सोडून राहिलेली जी बाकीचे आहेत ते बेरोजगार लोक, म्हणजे जवळजवळ 3,02,032 लोक हे बेरोजगार उरले पशुपालन खात्यात। दुसरं खातं आहे अर्थ खाते। आता ही शासनाच्या जागा सगळ्यात अर्थ खाते, इथं जागा किती होत्या उपलब्ध, तर 932 जागा उपलब्ध होत्या, 932 जागा उपलब्ध होत्या। आता तिथं अर्ज किती आलेले होते, 1,07,000, इथं किती 1,07,000 लोकांनी अर्ज केलेले होते। आता 1,07,000 पैकी 932 जागा भरणार, बाकीचे सर्व उर्वरित हे कॅन्डिडेट्स काय आहेत किंवा व्यक्ती या पूर्णपणे बेरोजगारी, त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही। आता इथं 932 पैकी राहिले किती, 932 सोडून 1,06,000 लोक हे बेरोजगारी राहिलेले आहेत। तर तिसरा विभाग कुठला आहे, वन विभाग, आपण काय म्हणतो वन विभाग, जंगल विभाग। तर वन विभाग या ठिकाणी देखील शासनाच्या जागा भरायच्या असतात, तिथं देखील शासनाने जागा भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एकूण किती जागा असतील, तर 951 फक्त जागा तिथं
भरायचे असतात. म्हणजे 951 पैकी किती लोकांनी त्या अर्ज केले असतील किंवा किती लोकांनी प्रयत्न केला असेल नोकरी मिळण्यासाठी, तर 4,02,000 व्यक्तींनी इथं अर्ज केलेले आहेत. जागा किती आहेत? 951, आणि लोकांनी अर्ज किती केले? 4,02,000. तर ह्यातले जवळजवळ 4,49,000 लोक इथं काय आहेत, बेरोजगारी लोक असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे वन विभागामध्ये अशी ही बेकारी आहे. त्यानंतर पुढचा विभाग आहे तर महसूल विभाग. आता हा चौथा विभाग आहे, महसूल विभाग हा चौथा विभाग. इथं देखील कसे आहेत जागा भरायच्या? इथं देखील किती जागा भरायच्या होत्या? 1,802 जागा भरायच्या होत्या. 1,802 जागा भरायच्या होत्या. आता या 1,802 जागा भरण्यासाठी किती लोकांनी अर्ज केले असतील, किती लोकांनी किंवा किती कॅन्डिडेट्स उपस्थित असतील? तर इथं बघा, 5,64,000 कॅन्डिडेट्स इथं उपलब्ध होते. आता 1,64,000 पैकी 1,802 लोकांनाच फक्त जागा किंवा नोकरी तर मिळणार होती. बाकीचे 5 लाख जवळजवळ 62,200 लोकांना रोजगार उपलब्ध झाला नाही, त्यामुळे बाकीचे सर्व लोक इथं बेरोजगारी झालेले आहेत. आता याचा जर आपण विचार केला तर हे आपल्या लक्षात येतं की शासनाच्या ज्या जागा असतात त्या शासनाच्या जागेसाठी, उपलब्ध जागेसाठी एवढ्या संख्येनं लोक अर्ज करतात आणि बाकीच्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकत नाही, सर्व लोक बेरोजगारी झालेले असतात. अशा प्रकारे ह्या आकडेवारीवरून म्हणजे जवळजवळ एकूण 4,414 जागा आहेत शासनाच्या, आणि 14,66,000 अर्ज आलेले आहेत. म्हणजे 4,414 लोकांना अर्ज करणाऱ्यांना जागा मिळाली, नोकरी मिळाली, बाकीच्या लोकांना नोकरी उपलब्ध झाली नाही. अशा प्रकारे ह्या कोष्टकाचा आपण जर विचार केला, या आकडेवारीचा विचार केला, तर ही आपल्याला बेरोजगारी किंवा अर्ज करणाऱ्या नोकरदारांची संख्या किती पटीनं अधिक आहे, किती मोठी आहे, किती ज्यादा आहे हे आपल्या लक्षात येतं, आणि अर्जदारांमध्ये निवड होणाऱ्यांची संख्या किती कमी आहे हे आपल्या लक्षात येते. आपल्या कल्पना करू शकत नाही. याची विचार आपण जर केला तर आपल्याला त्यातील काहींना नोकरी मिळाली, काहींना मिळालेलीच नाही, कदाचित त्यांच्या पात्रतेशी ती जुळणारी नसावी किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता नसावी म्हणून त्यांना रिजेक्ट केला असेल, किंवा त्यांचे इंटरव्ह्यूच्या ठिकाणी त्यांना रिजेक्ट केला असेल, किंवा काही जण स्वतः व्यवसाय सुरू करत असतील, किंवा बहुसंख्य रोजगारांच्या आपण संधी उपलब्ध असतील तर त्या वंचित राहतील या संधीपासून. यावरून तरी अशा प्रकारे ह्या कोष्टकावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही बेरोजगारीची संख्या किती अमाप आहे, किंवा त्याची पात्रतेनुसार काहींना व्यवसायात शिरलेले असतील, काही लोकांनी अन्य मार्ग स्वीकारतील, अशा पद्धतीनं ही रोजगारी दिसून येते. नाही तर आपण बेरोजगारीचा अर्थ काय आहे, तर आपण बेरोजगारीची जर चर्चा केली तर ज्यांच्या नोकऱ्या किंवा व्यवसायाची संधी मिळालेली नाही अशा लोकांना आपण काय म्हणू शकतो, बेरोजगार असं म्हणू शकतो. तसेच त्यामध्ये वयोगटाचा आपण विचार केला तर जे 15 ते 59 वयापर्यंतच्या लोकांना काय म्हटलं जातं की विचारात घेतला असता तर बेरोजगार ही संज्ञा आपण म्हणू शकतो. याची व्याख्या अशी घेता येईल आपल्याला की ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याचा प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेले आहेत, अशा व्यक्ती म्हणजेच काय आहे, बेरोजगारी असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच जी व्यक्ती रोजगार शोधते किंवा आपला व्यवसाय शोधते, असे प्रयत्न करत असते आणि त्या संधीच्या ठिकाणी सेवा करण्याची उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करते, अशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिला
तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, बेरोजगार असे म्हटले जाते. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO या संस्थेने केलेल्या द पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे PLFS या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 5.3% इतके तर आहे, तर शहरी भागातील 7.8% इतके हे आहे. आर्थिक वर्ष 2018 जर आपण भारताचा हे लोक बेरोजगार होते. NSSOच्या अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात 14 तासाहून अधिक वेतन मिळून देणारे काम मिळत नसेल तर अशी व्यक्ती बेरोजगार असं म्हटलं जाते. आठवड्यातून 14 तास जर व्यक्तीला रोजगार मिळाला नाही तर ती व्यक्ती बेरोजगारी आहे असं म्हटलं जातं. बघा, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये मंदी आली त्या बेरोजगारीचे एक कारण आपल्याला असू शकतं, किंवा पर्यटन, सागरी वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बांधकाम, कापड उद्योग अशा असंख्य क्षेत्रामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल निर्माण झाल्यास थोड्या काळासाठी मंदीची लाट येते, यावेळी बेरोजगारीचं प्रमाण येतं. आता आपल्याला लक्षात घ्या, आज आपण विचार केला कोरोना सुरू झालेला आहे आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये कितीतरी लोक बेरोजगार झालेले आहेत, म्हणजे इथं कोरोनामुळं मंदी आलेली आहे. कारखाने बंद पडले, मोठमोठे इंडस्ट्रीज बंद पडलेले आहेत, मोठमोठे व्यवसाय बंद पडले, छोटे मोठेसुद्धा व्यवसाय बंद पडले, अगदी चहाच्या टपरीपासून मोठमोठे हॉटेल्सपर्यंत अगदी पाहिलं आपण तर या अशा आलिशान हॉटेलपर्यंत कितीतरी बेरोजगार लोक झालेले आहेत या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलेलं आहे. यालाच काय म्हटलं जातं, या कालखंडामध्ये मंदी आली त्यामुळे लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांचा व्यवसाय बंद पडला, नोकऱ्या बंद पडल्या, काहींची कारखाने बंद पडले, कारखान्यात कामगार नोकऱ्या बंद पडल्या, अशा अनेक असंख्य कारणांना आपण लक्षात येतं की ही बेरोजगारी वाढलेली आपल्याला हे आता सध्याचं उदाहरण आपल्याला समोर डोळ्यासमोर आहे ते आपल्या लक्षात येतं. आता इथं आपण काय घेणार आहोत, इथं पण अर्थ घेतला, बेरोजगार म्हणजे काय घेतला, बेरोजगार संख्या कशी असते, व्यावसायिक संधी कशी असते, किंवा जागा किती असतात उपलब्ध, अर्ज किती येतात, बेरोजगार किती लोक राहतात, हे आपण थोडक्यात इथं अभ्यासलेलं आहे. आता याचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बेरोजगारीची कारणे सांगा, बेरोजगारीची कारणे सांगा. आता बेरोजगार कशामुळे होतात, याचे कारण काय आहेत, ते आपण पुढील जाता पुढे अभ्यासूया. उदाहरण पहिलं आहे आवश्यक कौशल्यांचा अभाव. आवश्यक कौशल्यांचा अभाव. आता बेरोजगारी लोक का राहतात, तर एखादी व्यवसाय आहे, एखादी नोकरी आहे, तर त्या नोकरीच्या ठिकाणी त्या नोकरीला पात्रता जी पाहिजे आहे, किंवा आपण क्वालिफिकेशन म्हणतो जी शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे, वयाची अट आहे, ती जर त्याच्याजवळ नसेल तर त्याला ती नोकरी किंवा तो व्यवसाय करता येत नाही. किंवा एखादा व्यवसाय असेल, त्या व्यवसायाचं त्याला ज्ञान नसेल आणि ते व्यवसाय जर त्याला करता येत नसेल तर ती व्यक्ती त्यापासून वंचित राहते आणि ती व्यक्ती बेरोजगारी होते. मग ह्याला काय म्हणतात, आवश्यक कौशल्याचा अभाव. म्हणजे व्यक्तीच्या अंगी कलाकौशल्य गुण जे म्हणतो आपण, ते कलाकौशल्य गुण जर असेल तर व्यक्ती काय होऊ शकते, त्या व्यवसायाला किंवा त्या नोकरीला पात्र राहू शकते. उदाहरणार्थ बघा, उदाहरण घ्या, इंजिनियर म्हटले की आपण काय म्हणतो की वेगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत. डॉक्टर घ्या, वेगवेगळ्या अवयवांचे डॉक्टर आहेत. शिक्षक घ्या, वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक आहेत. किंवा एकच शाळा आहे, आपले कॉलेज आहे, कॉलेजमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यानुसार त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या. उदाहरणार्थ प्रिन्सिपल, त्याच्यासाठी लागणारं शिक्षण हे आपल्याला क्वालिफिकेशन म्हणजे ते कौशल्य पाहिजे. शिक्षकाला लागणारं शिक्षण किंवा ते कौशल्य त्याच्या अंगी असेल तर ते शिक्षक होऊ शकतो. शिपायाला क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे त्या दृष्टीने त्याची निवड केली जाते. तर ही अशी ही एका शैक्षणिक क्षेत्रामध्ये, एका शाळेमध्ये किंवा एका कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या जागा असतात किंवा अशा प्रकारच्या या जागा उपलब्ध असल्यामुळं त्या नोकऱ्या उपलब्ध असताना त्यांना लागणारं जे क्वालिफिकेशन आहे, जे कौशल्य आहे, त्या व्यक्तीला ते मिळू शकतं. मग अशा असंख्य नोकऱ्या आहेत, असंख्य व्यवसाय आहेत, अशा असंख्य व्यवसायासाठी असंख्य आपल्याला करता येतं, तर हे आपल्याला लक्षात येतं. तर इथं आवश्यक कौशल्याचा अभाव असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे मिळू शकत नाही. उदाहरणार्थ
संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये बघा उपलब्ध असणाऱ्या नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि अर्जदाराने प्राप्त केलेले कौशल्य यांचा मेळ बसत नाही अशा वेळी नोकरी मिळत नाही अशावेळी लोक काय करतात की बेरोजगार होतात। आता हे आपल्याला माहिती आहे की अशा व्यक्ती बेरोजगार राहतात किंवा त्याच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागावर नोकरी करत राहतात। मग आता ज्याची पात्रता ज्या निर्देशकांनी जाणार आहे तिथे जर पात्रता नसेल तर त्याला काय कशाचं नेमलं तर त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर त्याला खालच्या नोकरीच्या दर्जावर त्याची निवड केली जाते। किंवा तसे तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक कामगारांचे कौशल्य अनावश्यक ठरतात। आता आपल्याला माहिती आहे की पूर्वी कामगारांची निवड केली आहे किंवा एखाद्या व्यक्ती निवड केली आहे त्या जागेवर, पण आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे त्या व्यक्तीला त्याचं ज्ञान नसतं, परंतु त्या ठिकाणी मग ते ज्ञान नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं काय होतं नुकसान होतं, त्याला काय होतं त्याचा कौशल्याचा उपयोग होऊ शकत नाही। मग नवीन कौशल्य असणाऱ्या व्यक्तीला तिथं निवड केली जाते अशा प्रकारची अनावश्यकता आहे। की उदाहरणार्थ बघा टंक लेखनाची सरकारी परीक्षा आता आपण काय म्हणतो आंतरजाल स्थळाचा वापर करून, पूर्वी टंक लेखन महत्त्वाचं होतं टायपिंग म्हणत होतो आपण त्याला महत्त्व होतं, आता आज काय झालं कॉम्प्युटर झालेलं आहे आणि कॉम्प्युटरमुळं आता टंक लेखन बंद पडेलं आहे। मग टंक लेखन येणाऱ्या व्यक्तीला कॉम्प्युटर येत नाही, मग अशावेळी त्याचं काय होतं की त्याला तिथून कमी केलं जातं आणि जे काही कॉम्प्युटरचं ज्ञान आहे आंतरजालाचं ज्ञान आहे स्थळाचं ज्ञान आहे त्या व्यक्तीला तिथं नोकरी घेतली जाते। किंवा पूर्वीप्रमाणे टंक लेखनाचे यंत्र वापरून टंक लेखन करण्याचे कौशल्य आता कालबाह्य झाले आता अनावश्यक ठरलेलं आहे त्याचा आता उपयोग होऊ शकत नाही। तर हे झालं काय अनावश्यक कौशल्याची संख्या किंवा अभाव। दुसरं आहे नोकऱ्या बदलणे। आपल्याला माहिती आहे बघा बरेच लोक काय करतात एक वर्ष एका ठिकाणी राहता वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी नोकऱ्या बदलतात जागा बदलतात आज ह्या कंपनीत पुढच्या वर्षी दुसऱ्या कंपनीत त्याच्यानंतर तिसऱ्याच कंपनीत अशामुळं काय होतं की व्यक्तीचं व्हॅल्युएशन कमी होतं किंवा व्यक्तीला जे मिळणारं जे पगार आहे मिळणारा जो पैसा आहे तो त्यांना वाढ मिळत नाही तर प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन पगार त्याला सुरू असल्यामुळं पगारामध्ये तफावत राहते। तर हे काय आहे जे एखादी व्यक्ती नोकरी काही कारणावर सुटते सोडते किंवा एखादी नोकरी सोडून दुसऱ्या नोकरी शोधत असते तेव्हा मधल्या कालखंड जो आहे मधला कालखंड काय होतो त्याचा नुकसानीचा होतो त्यावेळी ही व्यक्ती काय होते बेरोजगारी होते। त्याचप्रमाणे पावसाळ्यात शेतीच्या कामात आपल्याला शेतकरी आपण आपला भारत देश हा कसा शेतीप्रधान आहे आणि शेतीप्रधान भारत देशामध्ये काय झालेलं आहे की शेतीमध्ये आपण बरेचसं आपण शेतीवरती अवलंबून आहे। सध्या बघा पावसानं भरपूर आता पिकं घालवली आहेत बरीच पिकं नुकसान झालेली आहेत बरीच पिकं वाहून गेलेली आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मग आता इथं पावसाळ्यामध्ये बघा शेतीच्या कामात गुंतले शेतकरी कापणीनंतर रिकामा असतो। आता आपल्याला माहिती आहे की सुगी चालू आहे तर सुगी झाली की पाऊस संपला की पुन्हा शेतामध्ये काय येत नाही अशावेळी शेतकरी पूर्णपणे 6 महिने रिकामा असतो त्या काळात तो काय म्हणतो बेरोजगार असतो आणि अनेक शेतकऱ्यांना तात्पुरत्या मजुरीच्या शोधात शहराकडे जातात। म्हणजे 6 महिने शेती करायची 6 महिने शहरामध्ये मिळेल ते काम करायचं असे हे शेतकऱ्यांचं काही ठिकाणी चाललेलं असतं बा। या काळात खेड्यामधून शहराकडे येणाऱ्यांची ओघ मात्र जास्त वाढलेला असतो कारण 6 महिने शेती करायची आणि 6 महिने म्हणजे पाऊस जोपर्यंत लागतो पावसाळ्यात ज्यावेळी शेती पिकली जाते त्यावेळी शेतामध्ये राबण्यासाठी ते आपल्या घरी जातात आणि पाऊस गेल्यानंतर सुगी गोळा केल्यानंतर किंवा धान्य घरी आणल्यानंतर ती व्यक्ती काय करते शहरामध्ये धाव घेते आणि शहरामध्ये जिथं मिळेल ती नोकरी करण्याचा प्रयत्न करते। यालाच काय म्हटलं आहे की नोकरीत केलेला बदल। तिसरा आहे अर्थव्यवस्थेतील चढउतार। आता आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही सतत चढउतार होत आहे जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला तर यामध्ये चढउतार हा जास्त प्रमाणात असतो बा। उदाहरण बघा बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उलाढालीला हा काळ कसा आहे मंदीचा काळ आहे असे चक्र अपरिचित नाही कारण मंदीच्या काळात कामगारांच्या हातात काम नसण्याची शक्यता मोठी असते। ज्यावेळी बघा आर्थिक मंदी येते आणि आर्थिक मंदी झाल्यामुळे बरेच धंदे बंद पडतात बरेच रोजगार बंद पडतात अशावेळी काय होतं कामगारांना त्याच्यावरती काय होतं की त्यांना नोकरी मिळणं कठीण होते। ज्यावेळेस अर्थव्यवस्था चढतीवर असते तेव्हा नोकऱ्यांची उपलब्धता वाढते म्हणजे अर्थव्यवस्था ढासळी नोकऱ्या कमी होतात अर्थव्यवस्था चढली किंवा तेजीत आली त्यावेळी नोकऱ्या उपलब्ध असे हे चक्र हे सतत सुरू असतं। चौथं आहे हंगामानुसार बदलणारी स्थिती। चौथं कारण काय आहे हंगामानुसार बदलणारी स्थिती। आता इथं काय आहे काही उद्योगधंद्यामध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते। उदाहरण बघा
आताच आपण जर विचार केला तर शुगर फॅक्टरी बघा, कारखाना, ऊस कारखाना किंवा शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरीमध्ये बघा, सीझन सुरू झाला की कामगारांना बोलू जातं, सीझन संपला की कामगारांना घरी घालवलं जातं, म्हणजे सीझनेबल आपण म्हणतो. तात्पुरतं जोपर्यंत काम आहे तोपर्यंत त्यांना कामावरती बोलवायचं, काम संपलं की त्यांना परत घरी पाठवायचं. अशावेळी काय आहे, लोक हे बेरोजगार होतात. म्हणजे हंगामानुसार व्यक्तीला बोलवलं जातं, त्यानुसार त्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचा हंगाम ठरतो. उदाहरणार्थ कृषी क्षेत्र, बँकिंग आणि सागरी वाहतूक अशा काळात होणाऱ्या स्थलांतरांचा शहरातील बेरोजगारी स्थितीवर मोठा प्रभाव पडत असतो. भारतातील कृषी क्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्या क्षेत्रातील रोजगार हंगामी असतो. म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारतातील शेती कशी आहे, पावसावरती अवलंबून आहे, मान्सूनवर अवलंबून आहे. पाऊस पडला तर शेती पिकणार, नाही पडला तर नाही पिकणार. मग पावसाळ्यापुरतीच शेती लोक काय करतात, करत असतात. आणि पावसाळा संपला की शेतीमध्ये जात नाही, कारण शेतामध्ये पीक कुठलंही पिकत नाही. त्यामुळे हंगामानुसार बदलणारी स्थिती ही आपल्याला ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेली दिसून येते. तर ही आपल्याला काय झालं, तर ही आपल्याला झालं पाचवं कारण आहे, मागणी आणि पुरवठा यातील तफावत. मागणी आणि पुरवठा यातील तफावत. आता ज्यावेळी कोणत्याही वस्तूची मागणी वाढली की पुरवठा कमी होतो, आणि मागणी कमी झाली की पुरवठा हा वाढत असतो. हे असंच आहे आपल्या ह्या जीवनचक्रामध्ये. अनेक उद्योगधंद्यामध्ये बघा, नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असणारी पात्र उमेदवारांची संख्या ही आणि नोकऱ्यांच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यामध्ये मोठी तफावत असते. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते, आणि ते साहजिक इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक बनत नसतात. तर हे ज्या ठिकाणी नोकरी उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी उमेदवार इच्छुक असतात अशांची संख्या आणि नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यामध्ये आपल्याला निश्चितच तफावत असलेली दिसून येते. म्हणजे यामध्ये कमी जास्तपणा असलेला आपल्याला दिसून येतो. तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते. प्रत्येकाला कोणाला वाटणार नाही, प्रत्येकाला आपल्याला नोकरी पाहिजे. आज बघा, सगळं जग, तरुण पिढी हे नोकरीच्या मागं धावायला लागलेले आहे. नोकरी पाहिजे, नोकरी असेल तरच आपलं सर्व जीवन सुरळीत चालणार असं म्हणत असतात. किंवा आपल्याला अनेक कारणं आहेत, नोकरी मिळाली तर भावी जीवन आपलं कसं आहे, चांगलं राहणार आहे. नोकरी नाही मिळाली तर आपली यातना हात होणार आहे. म्हणून नोकरी पाहिजे म्हणून बरेच लोक नोकरीच्या मागं लागलेले असतात. म्हणजे नोकरी करणारे लोक वर्ग कसं आहे, पांढरपेशा म्हटलेला आहे. म्हणजे चार भित्ती जातला किंवा त्याचं चाकुरीबद्ध जीवन हे असं आहे. तर हे नोकरी मिळण्यासाठी बरेच जण झटलेले असतात, आणि हे प्रकारची नोकरी करण्यास सर्वजण उत्सुक असतात किंवा नसतात. अशा प्रकारे ही आपण पाच कारणं बेरोजगारीची घेतलेली आहेत. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचे परिणाम आणि त्यानंतर बेरोजगारीवरील उपाययोजना, असे हे दोन एक प्रश्न आहेत. हे दोन प्रश्न आपण पुढील तासाला घेणार आहोत. धन्यवाद.